दुबईतील गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांच्या वतीनं चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी दुबईत महाबीज दोन हजार चोवीस ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दलची माहिती फोरमचे अध्यक्ष डॉ सुनील मांजरेकर आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक आणि व्यापारी या परिषदेत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं सन दोन हजार तीस पर्यंत देशाची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय त्यामध्ये महाराष्ट्राचा बावीस टक्के सहभाग असेल त्याचा लाभ राज्यातील सुमारे पाच हजार उद्योगांना होणार असून रोजगार निर्मितीच्या नव्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत दुसरीकडे जागतिक निर्यातीमध्ये चौदा टक्केपर्यंत वाढ करण्याचाही प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये महाबीज दोन हजार चोवीस ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी होत आहे असं मांजरेकर आणि ललित गांधी यांनी पत्रकारांना सांगितलं केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक व्यापार परिसंवाद आयोजित करण्यात आलाय जगातून नऊशे पेक्षा अधिक उद्योगपती या परिषदेत सहभागी होणार असून विविध देशांच्या सहभागामुळे सातशे पन्नास कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर मांजरेकर आणि ललित गांधी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला दिनेश बुधले संजय पेटे रमाकांत मालू हरिश्चंद्र धोत्रे डॉक्टर संदीप पाटील बाबासाहेब कोंडेकर प्रसन्न तेरदाळकर कमलाकांत कुलकर्णी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते